नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे हरी आणि टेस्टी रेसिपीज मध्ये. मी वेदिका दत्त आज तुम्हाला दाखवणार आहे शेवग्याच्या शेंगाचं सूप. आहे शेवग्याच्या शेंगा. मी याची साल काढली आहे व याचे छोटे छोटे तुकडे करून मी यात भिजायला ठेवलं आहे. उकळ घेतला आहे. आता यात आपण टाकूया शेवग्याचे शेंगा. आता यात आपण छोटेसे दोन टमाटर टाकूया आणि कांद्याची चार फोड केले आहेत. इथे मी घेतले आहेत चार लसणाच्या पाकळ्या, त्या टाकूयात आपण. आणि एक इंच आलं घेतलं आहे. आपण टाकणार आहोत 2 ग्लास पाणी आणि कुकरच्या 3 शिट्ट्या मारून घेणार आहोत. आता आपण मसाला करून घेऊया. इथे आहे दालचिनी, काळी मिऱ्या, तो लवंग, थोडंसं जिरं आणि थोडासा ओवा. आपण हे मिक्सरमध्ये चांगलं बारीक वाटून घेणार. आता आपला मसाला वाटून झाला आहे. आता आपला कुकर थंड झाला आहे. आता आपण हे सगळं गाळून घेणार आहोत. आपण इथे गाळणी ठेवली आहे आणि त्याच्या खाली एक भांडं ठेवलं आहे. आपण आता टमाटर, आलं आणि कांदा वाटून घेणार आहोत. हे आपल्याला वाटायचं नाही आहे. आता आपण हे मिक्सरमध्ये चांगलं वाटून घेणार. आता आपलं हे वाटून झालं आहे. आता आपल्याला शेवग्याचे शेंगा सोलून घ्यायचे आहेत व त्याच्या आतला गर आपल्याला चमच्याने असा साईडला करून घ्यायचा आहे. तुम्ही यातल्या बिया काढून चाळणीवर स्मॅश सुद्धा करू शकता. आपण जे पहिले पाणी गाळून घेतलेलं ते पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे. ते पाणी आपल्याला हे बारीक मिक्सरमध्ये आपण वाटून घेतलेले ना पेस्ट, त्यात आपण हे मिक्स करणार आहोत. आपण सगळ्या शेंगा स्मॅश केल्या आहेत व त्यांचा गर पाण्यात काढला आहे. ते आता आपण मसाला करून घेऊया. इथे आहे दालचिनी, काळी मिऱ्या, तो लवंग, थोडंसं जिरं आणि थोडासा ओवा. आता आपला मसाला वाटून झाला आहे. तेच पाणी आपण या मिक्सरमध्ये वाटलेलं आहे ना त्यात आपण यूज करणार आहोत. आपल्या शेगाचं सूपचं एवढं पाणी तयार झालं आहे. आता आपण सूप उकळून घेऊयात. तूप किंवा चमच्यावर बटर टाकू शकता. आता आपण हे आपलं सूपचं पाणी चांगलं उकळून घेऊयात. आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ, चवीनुसार साखर. आपण वाटून घेतलेला मसाला यात टाकूयात. आपण चवीनुसार तिखट आणि हळद यात आपण टाकून घेऊयात. आपण याला चांगला मिक्स करून याला उकळी असतं उकळून घेऊयात. वाव, काय वास येतोय. आणि आपल्या या सूपला मस्त उकळी पण आली आहे. आता आपण हे खाऊ शकतो. चला तर मग आता आपण सूप टेस्ट करण्यासाठी काढून घेऊयात. चला तर मग आपण टेस्ट करूया. सूप तर एकदम एक नंबर झालंय. जर तुम्हाला माझं शेवग्याचं सूप आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.